अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं. विशेष म्हणजे भुजबळ यांनी स्वतः गोरगरिबांना टेबलावर ही थाळी आणून दिली, हात जोडत पोटभर जेवण करा अशी विनंती केली. उद्घाटन होताच या केंद्रात हमाल आणि मजुरांनी गर्दी केली होती. या केंद्राबाहेर त्यांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. या केंद्राची वेळ वाढून मिळावी आणि ही योजना कधीच बंद होऊ नये अशी इच्छा यावेळी सर्वांनी व्यक्त केली. दुसरीकडे नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाणांनी थाळीचं उद्घाटन केलं. अशोक चव्हाणांनी स्वतः थाळी वाढून या केंद्राचं उद्घाटन केलं. तर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरमध्ये शिवभोजन थाळीचं उद्घाटन केलं. यावेळी मुश्रीफ यांनी स्वतःच्या हातानं मजुरांना शिवथाळी वाढण्याचं काम केलं. एवढंच नाही तर स्वतः देखील या थाळीचा आस्वाद घेतला. शिवथाळीतील जेवण उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि मालकांनी रोज असंच जेवण द्यावं असं देखील त्यांनी सूचना केली. तर अकोल्यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवथाळी केंद्राचं लोकार्पण केलं. अकोल्यातील दोन्ही ठिकाणी 150-150 ताटांची व्यवस्था करण्यात आली होती.